नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आढावा घेतलेला होता आली आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी विषय राज्यशास्त्र मूल्यमापन आराखडा याविषयी माहिती पाहणार आहोत मी प्राध्यापक गुंजाळ एमजी अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर तालुका आंबेगाव आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत या मूल्यमापन आराखड्यामध्ये पुढील बाबींचा आढावा घेणार आहोत लेखी परीक्षा जी आपल्याला दिलेली आहे या लेखी परीक्षेचा मूळ उद्देश काय तर विद्यार्थी मित्रांनो साधारणत खालील प्रश्नांच्या आधारे लेखी परीक्षेचा उद्देश स्पष्ट करता येईल त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असतात वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे विषयाबद्दलची एकंदरीत मूलभूत माहिती तपासणे हा त्याच्या मागचा मूळ उद्देश असतो बेसिक नॉलेज विद्यार्थ्यांना कितपर्यंत संपादन झालेला आहे दुसरा जो प्रकार असतो तो म्हणजे लघुत्तरी प्रश्न या लघुत्तरी प्रश्नांमध्ये साधारणत विद्यार्थ्यांचे विषयाबद्दल आकलन काय झाले या बाबी या ठिकाणी तपासायच्या असतात यानुसार विद्यार्थ्याला जो काही कंटेंट शिकवलेला आहे त्याचं आकलन समज त्याला कितपर्यंत आली या बाबी या ठिकाणी पडताळून पाहिजे आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न या उपयोजनात्मक प्रश्नांमध्ये विद्यार्थ्याला त्या विषयाबद्दलचं ज्ञान किती प्राप्त झाले आणि ते तो दैनंदिन व्यवहारामध्ये कशा पद्धतीने व्यक्त करतो या बाबींचा या ठिकाणी परामर्श घ्यायचा असतो त्यानंतर परीक्षेच्या अंतर्गत परीक्षेमध्ये आपल्याला पुढील बाबी सांगता येतील साधारणतः घटक चाचण्या असतात या घटक चाचण्या साधारणतः किमान दोन घटक चाचण्या असतात त्यामध्ये पंचवीस मार्काची प्रथम घटक चाचणी असते त्यानंतर द्वितीय घटक चाचणी पंचवीस मार्काची असते अशा पद्धतीने किमान वर्षातून दोन घटक चाचण्या घेणं गरजेचं आहे आणि या घटक चाचणीमध्ये किमान आपल्या इयत्ता बारावीला प्रकरण सहाच असल्यामुळे एका घटक चाचणीला किमान दोन प्रकरण असणं अत्यंत गरजेचं आहे आणि दोन घटक चाचण्या होणं गरजेचं आहे प्रथम सत्रांत परीक्षेच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर प्रथम तीन प्रकरण किंवा सुरुवातीचे तीन प्रकरण असणं अपेक्षित आहे द्वितीय सत्रांताच्या बाबतीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी ऐंशी मार्कासाठी असतो या बाबी आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत त्यानंतर उद्दिष्टानुसार एकंदरीत विचार जर केला तर आपली जी काही गुण विभागणी आहे त्यामध्ये ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य या बाबींचा जर विचार केला तर निर्धारित गुण आणि विकल्पाच गुण असं आपल्याला येईल म्हणजे एकंदरीत ज्ञानाच्या बाबतीत विचार केला तर ज्ञानावर आधारित निर्धारित गुण वीस आहे विकल्पासह वीस आहे आकलन जे आहे ते एकोणचाळीस गुण हे निर्धारित आहे आणि एकोणसत्तर गुण हे विकल्पाचं आहे उपायोजन बारा मार्काला एकंदरीत निर्धारित गुण आहे आणि टोटली वीस मार्काला विकल्पासह अशा प्रकारचे गुण दिलेले आहे कौशल्य त्याचे जे काय आत्मसात केलेली कौशल्य त्याला निर्धारित गुण नऊ आहे आणि विकल्पाचा सुद्धा गुण नऊ आहे हा जो गुण विभागणी जो काही तक्ता आहे हा ऐंशी मार्काचा एकंदरीत निर्धारित गुण आहे की ज्याची आपली अॅन्युअल परीक्षा होत असते आणि विकल्पाचं जे आहे ते म्हणजे एकशे अठरा गुण अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रश्न प्रकारानुसार गुणविभागने केलेली आपल्याला पाहायचे म्हणते आपल्याला माहिती आहे ते आपले प्रश्न प्रकार कोण कोणते आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत लघुत्तरी प्रश्न आहे दिगोत्त दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने आपली प्रश्नपत्रिका बनलेली असते त्यामध्ये वस्तुनिष्ठ जे प्रश्न आहे ह्या वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये एकूण जे काय प्रश्न दिलेले विकल्प त्यांची संख्या आहे एकोणतीस त्याला निर्धारित गुण आहे एकोणतीस आणि विकल्पाचा गुण आहे एकोणतीस त्याचप्रमाणे लघुत्तरी काही प्रश्न दिलेले असतात त्यामध्ये विकल्पासह प्रश्नांची संख्या आहे एकवीस निर्धारित गुण त्याला एक्केचाळीस आहे आणि विकल्पाचा जर गुणांचा विचार केला तर एकोणसत्तर गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत दीर्घोत्तरी प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो त्यामध्ये दोन प्रश्न हे दीर्घोत्तरी आहे विकल्पाच आणि निर्धारित गुण त्यासाठी दहा आहे विकल्पाचा गुण त्याला वीस आहे या एकंदरीत जर विचार केला एकूण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असेल तर बावन्न प्रश्न हे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात तर निर्धारित गुण जे आहे ते ऐंशी मार्काचे वार्षिकच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय आणि विकल्पाच ही प्रश्नपत्रिका एकशे अठरा गुणांची आलेली असते त्यानंतर या वर्षी किंवा मागील वर्षापासून नवीन अभ्यासक्रम जो आलेला आहे प्रा, या नवीन अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेमध्ये काही बदल झालेले ते आपण प्रा प्रामुख्याने विचारात पण कुठले बदल झालेले यामध्ये तर साधारणतः प्रश्नांची संख्या कमी करण्यात आलेली म्हणजेच काय पूर्वीची जी काही प्रश्न संख्या होती ती आठ प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेले होते अलीकडच्या आराखड्यामध्ये आपल्याला सात प्रश्न दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला प्रश्न संख्या कमी झालेली पाहावयास मिळते याबरोबरच जोड्या लावाचा प्रश्न होता हा जोड्या लावाचा प्रश्न हो। रद्द करण्यात आलेला आहे त्याच्याऐवजी चुकीची जोडी ओळखा आणि ती पुन्हा ल्या अशा प्रकारचा एक बदल आपल्याला पावायस मिळतो नवीन स्वरूपाच्या काही प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे पण नवीन स्वरूपाचे जे प्रश्न आहे ते कुठल्या स्वरूपाचे आहे तर एकंदरीत गटात न बसणारा शब्द ओळखा संकल्पना चित्र पूर्ण करा समर्पक संकल्पना अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये आलेले याबरोबरच वार्षिक परीक्षेला तुम्हाला जगाचा मॅप किंवा नकाशा पुरवला जाईल आणि त्या नकाशाचं निरीक्षण करून उत्तरं द्यायची आहे अशा प्रकारचं त्यामध्ये समावेश केलेला आहे त्यानंतर ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक घटकावरती लक्ष केंद्रित केलेले आपल्याला पावयास मिळेल प्रथम सत्रांत परीक्षेच्या बाबतीमध्ये आता आपण विचार करणार आहोत प्रथम सत्रांत परीक्षा एकवीस बावीसचा चा विचार जर केला आपण इयत्ता बारावी घटक न्यायगुण विभागणी आणि ती विकल्पासह आहे प्रकरण पहिले एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग चोवीस मार्काला हे दिलेलं आहे त्यानंतर प्रकरण दुसरे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या त्यामध्ये जागतिकीकरण हे पंचवीस गुणांसाठी निर्धारित केलेलं आहे प्रकरण तिसरे आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या त्यामध्ये मानवतावादी समस्या ही जी काय आहे हे प्रकरण पंचवीस मार्काला निर्धारित केलेलं आहे असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढचा भाग येतो तो, तो म्हणजे घट लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा एकंदरीत जी काय आपली प्रश्नपत्रिका असते तिचा आराखडा आपण पाहणार आहोत सहामयीच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विचार करत असल्यामुळे पन्नास गुण याला पन्नास गुणांचा आराखडा आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नामध्ये अ ब क ड अशा प्रकारचे चार उपप्रश्न असणार आहेत पहिला अवादी जो आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा या ठिकाणी आपण विचारात घेण्यासारखी बाब अशी आहे की योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा बरेचसे विद्यार्थी फक्त पर्याय लिहितात काही वेळेस जे काय बरोबर उत्तर आहे आकडा टाकतात एक आणि त्याचं बरोबर उत्तर असलं समजा अठराशे पंच्याऐंशी उदाहरणार्थ राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापना टिंबटिंब साली झाली आणि त्या ठिकाणी पर्याय असले एकोणीसशे अठरा पंधराशे काहीतरी आणि अठराशे पंच्याऐंशी त्याला उत्तर बरोबर माहिती तो फक्त अठराशे पंच्याऐंशी लिहितो याला आता मार्क मिळणार नाही त्यामुळे विधान पूर्ण करणे हे गरजेचं आहे ह्याचे काय तीन मार्काला प्रश्न आहे विकल्पासह प्रश्न त्या ठिकाणी तीनच प्रश्न येणार आहे गुण त्याला तीन असणार आहे विकल्पासह गुण सुद्धा तीनच आहे कारण वस्तुनिष्ठांना विकल्प नसतो ही बाब या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे ब आकडा आहे याच्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे वरच्या मध्ये आपल्याला पर्याय दिलेले होते आणि रिकाम्या जागा पूर्ण करायच्या होत्या यामध्ये तुम्हाला एक विधान दिलं जाईल आणि त्याचे कारणाचे तीन पर्याय दिले जाईल पैकी एक पर्याय बरोबर असेल तो निवडायचा आहे क जो आहे याला सुद्धा दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना म्हणजे तुम्हाला एक विधान दिलं जाईल लांबलचक आणि त्याचा शॉर्ट फॉर्म लिहायचा आहे थोडक्यात सारांश रूपाने त्याला काहीतरी एक मध्यवर्ती कल्पना असेल ती कल्पना आपण लिहायची त्याला म्हणायचं दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की समजा जागतिक पातळीवरती सांस्कृतिक आर्थिक मदत करून आपला प्रभाव वाढवणे याला सॉफ्ट पॉवर असं म्हटलं जातं म्हणजे सॉफ्ट पॉवर हा एक आहे किंवा जगामध्ये आपलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे रा देश त्याला महासत्ता म्हणता येतं म्हणजे अशा संकल्पना त्या ठिकाणी लिहायचा आहे हा प्रश्न सुद्धा विकल्पाला त्याला प्रश्न नाही परंतु तीन मुद्दे दिलेले असणार आहे तीन गुणाला हे असणार आहे विकल्पाचं सुद्धा त्याला तीन मार्क असणार आहे ड जो आहे तो म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा आणि पुन्हा उदाहरणार्थ तुम्हाला कदाचित अशा पद्धतीनं असू शकतं की एक गट दिलेला असतो आणि त्या गटामध्ये बस न बसणार वेगळा काहीतरी म्हणजे काही वेळेस अशा पद्धतीचं गुलाब जास्वंद जुई वड मग आता आपल्याला माहिती आहे हे तीन फुलं आहेत आणि एक वृक्ष आहे आणि त्यामुळे गटात न बसणार तो आहे तशा पद्धतीने गट दिला जाईल यामध्ये सुद्धा जो चुकीचा आहे तो पुन्हा त्या ठिकाणी लिहायचा आहे तीन मार्काला हा प्रश्न असणार आहे प्रश्न दुसरा आहे त्यामध्ये खालील संकल्पना चित्र पूर्ण करा त्या ठिकाणी चार मार्काला हा प्रश्न आहे खालील विधाने चुकी बरोबर सहकारण लिहा हा प्रश्न तिसरा आहे आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकूण विकल्पाचा प्रश्न आहे पाच पैकी तीन प्रश्न आपल्याला लिहायचे दोन दोन मार्काला हा प्रश्न आहे चूक किंवा बरोबर यासाठी एक मार्क तुम्हाला मिळून जाईल त्याचं जे कारण लिहाल तुम्ही त्याला एक मार्क मिळेल म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ते कारण आणि अं त्याचं री, री चुकी बरोबर हे बरोबर लिहिलं तर त्याला दोन पैकी दोन मार्क निश्चित मिळतील उदाहरणार्थ समजा राष्ट्रपती हे नामदारी असतात हे विधान बरोबर आहे याला एक मार्क मिळून गेला कारण का पंतप्रधान हे वास्तव असतात खरी सत्ता पंतप्रधान वापरतात वा याला एक मार्क म्हणजे दोन पैकी दोन मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल म्हणून पाच विधानं दिले जातील पैकी तीन विधानं त्या ठिकाणी लिहायचे पाच प्रश्न हे विकल्पाचं आहे आणि गुण आहे त्याला सहा विकल्पाचं आहे दहा चौथा प्रश्न आहे खालील विषयावरती तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दामध्ये लिहायचंय कोणतेही तीन त्या ठिकाणी कोणतेही दोन लिहायचे त्या ठिकाणी विकल्पाच प्रश्न आहे तीन पैकी दोन प्रश्नांची उत्तर लिहायचे विकल्प त्याला एकूण गुण निर्धारित आठ आहे आणि विकल्पाचा बारा गुण आहे प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दामध्ये लिहा यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन प्रश्न दिले जातील पैकी दोन प्रश्न त्या ठिकाणी लिहायचे निर्धारित गुण जे आहे त्याला दहा आहे आणि विकल्पाच गुण जे आहे ते पंधरा आहे प्रश्न सहावा जो आहे कोण खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एकशे पन्नास ते दोनशे शब्दांमध्ये लिहा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दोन प्रश्न दिलेले असणार आहे म्हणजे विकल्पाचा प्रश्न दोन आहे पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे निर्धारित गुण ज्या त्याला जे आहे दहा आहे आणि विकल्पाचा गुण वीस आहे अशा पद्धतीने एकंदरीत जर विचार केला प्रथम घटक प्रथम सत्रांत परीक्षेचा तर निर्धारित गुण ही पन्नास आहे आणि विकल्पाचं जे गुण आहे ते त्र्याहत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रथम सत्रांत परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण आढावा घेणार आहोत एकंदरीत प्रश, प्रश्न सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे उजवीकडील अंक जे आहेत ते गुण दर्शवतात प्रत्येक प्रश्नांची सुरुवात करताना नवीन पानावरती सुरुवात करायचे उपप्रश्नांची सुरुवात नवीन पानावर नाही केली तरी हरकत नाही परंतु मुख्य प्रश्न उदाहरणार्थ पहिल्याचे एक अ ब कड हे चार झाले हे तुम्ही सलग घेऊ शकता परंतु दुसरा प्रश्न मात्र नवीन पानावरती घेणं गरजेचं आहे यामध्ये पहिल्यातला अ जो आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये बघा युरोपीय संघातील देशात टिंबटिंब हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आलं आता या ठिकाणी जी काही आलेली जागा आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे समजा युरो, युरो, युरो हे चलन आहे परंतु नुसतं युरो हे उत्तर न लिहिता युरोपीय संघातील देशात युरो हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आलं अशा प्रकारचं पूर्ण विधान लिहिणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न आहे पहिल्यातला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे यामध्ये सुद्धा तुम्हाला विधानं दिले जाते उदाहरण ब्रिटिश नागरिकांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्याची जी काही कारण आहेत ती कारण दिलेली आहेत ब्रिटिश राजवटी त्याबाबत आग्रही होता युरोपियन संघात ब्रिटनचे स्थान दुय्यम होते युरो चलन स्वीकारण्याची ब्रिटनवर सक्ती करण्यात आली होती यामध्ये जे काही योग्य पर्याय तो म्हणजे ब्रिटिश राष्ट्रवादी त्याबाबत आग्रही होता म्हणजे हा मुद्दा त्या ठिकाणी बरोबर आहे तर कारण त्याच्यापुढे ही पूर्ण ओळ लिहिणं गरजेचं आहे त्या ठिकाणी अ ब क किंवा नुसता अ लिहून जमणार नाही तर पूर्ण ते पर्याय लिहिणं गरजेचं आहे यानंतर क उपप्रश्न जो आहे पहिल्या प्रका प्रश्नामधला तो सुद्धा तीन मार्काला आहे यामध्ये दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहायची आहे उदाहरण पा जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे कार्यकार महत्वाचे, महत्वाचे स्थान असलेले राज्य यामध्ये ह्या संकल्पनेच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी काही प्रभाव टाकते तिला महासत्ता म्हटलं जातात किंवा मानवतावादी कार्य करणाऱ्या संघटना त्याला स्वयंसेवी संस्था संस्था किंवा बिगर शासकीय संघटना असं पण म्हंटल तर अशा पद्धतीने आपण ती संकल्पना पूर्ण करायची आहे पहिल्या प्र प्रश्नातला ड जो उपप्रश्न आहे त्यामध्ये पहा गटात न बसणारा शब्द ओळखाव लिहा आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सार्क सदस्य म्हणजे सार्क देशाचे असणारे सदस्य या ठिकाणी गट दिलेला आहे पहा चीन भारत पाकिस्तान बांगलादेश आता यामध्ये सार्क सदस्य नसणारा देश कोणता आहे बाकीचे सगळे असणारे देश आहे बघा चीन हा सार्क संघटनेचा सदस्य नाही म्हणून गटात न बसणारा चीन आहे म्हणून त्याच्या खाली पुन्हा चीन हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे अशा पद्धतीने सामाजिक चळवळ बिगर राजकीय अभिकर्ते नागरी समाज राजकीय पक्ष या ठिकाणी राजकीय पक्ष हा गटात न बसणारा शब्द आहे अन्न वस्त्र निवारा उच्च शिक्षण आता अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहे आणि उच्च शिक्षण ही काही मूलभूत गरज नाही त्यामुळे गटात न ना बसणारा शब्द तो आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे त्यामध्ये खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचे ह्या संकल्पना चित्र मध्ये तुम्हाला कदाचित काय केलेलं असतं आता समजा या ठिकाणी मीमस्टेक आहे कदाचित ब्रिक्स येईल युरोपियन देश येईल त्या ठिकाणी एखाद्या देशाचं नाव दिलेलं असू शकेल किंवा नसेल पण चार ब्लॉक तुम्हाला असणार आहे त्या चार ब्लॉक मध्ये तुम्ही नाव लिहायचे उदाहरणार्थ बघा आता या ठिकाणी जे काही संकल्पना चित्र दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की बिमस्टेक आहे मग बिमस्टेकचा भारत आहे समजा त्यानंतर बांगलादेश आहे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे हे संकल्पना चित्र पूर्ण करायचे आ... या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही जर फक्त चारच त्या ठिकाणी मुद्दे लिहिले तरी चार पैकी चार मार्क तुम्हाला मिळून जातात पुढचा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहायचे कोणतेही तीन सोडवायचे या ठिकाणी सुद्धा सहा मार्काला हा प्रश्न निर्धारित आहे उदाहरण बघा एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे युरोपात अनेक नवीन राष्ट्र उदयास आले त्या ठिकाणी लिहित असताना खालच्या ओळीमध्ये लिहायचंय हे विधान बरोबर आहे याचे कारण द्यायचंय कारण वांशिक का अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आणि अशा प्रकारचे राष्ट्रांची मागणी सोवित रशिया असेल युगोस्लाविया असेल झिकोस्लावाके असेल यामध्ये झालेली आपल्याला पावस मिळते आणि त्यातून नवे राष्ट्रांच्या उदय झालेला आहे किंवा दुसरा दिलेले पहा संयुक्त राष्ट्रांकडे स्वतःचे सैन्य असते हे विधान चूक आहे कारण का संयुक्त राष्ट्राकडे स्वतःचे सैन्य नसते मात्र जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या सैन्य दलातून संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल निर्माण करू शकते असं जर तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळतील विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र हा विषय असा आहे की तुम्ही गणिती पद्धतीने तुम्ही जेवढे वस्तुनिष्ठ प्रश्न ते योग्य पद्धतीने लिहिले समजा आता आपण संकल्पना चित्र बघितलं ते चार मुद्दे लिहिले तर पैकी मार्क आतापर्यंत तुम्हाला पडून गेले प्रश्न तिसऱ्यातला जो आहे चूक की बरोबर ते जर कारण आणि चुकी बरोबर हे बरोबर लिहिलं तर दोन पैकी दोन मार्क त्या ठिकाणी प्रत्येक मुद्द्याला पडून जातात आणि त्यामुळं तुमचा एक मार्क सुद्धा कमी करण्याचा अधिकार परीक्षकाला नसतो फक्त तुमचं उत्तर हे अक्युरेट असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील विषयावर तुमचे मत लिहा म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वमताचा आधार घेऊ शकता उदाहरणार्थ आधुनिक दहशतवाद मग या ठिकाणी तुम्ही तुम् दैनंदिन वर्तमान वाचणं गरजेचं आहे चालू घडामोडींचा आढावा घेणं गरजेचं आहे जसं की आपल्याला माहिती सीमावर्ती भागामध्ये काल परवा अशा प्रकारचे ड्रोन आपल्या लष्करी तळावरती आलेले होते त्यांचा काही मारा झाला किंवा आपल्या लष्करी जवानांनी सुद्धा त्याला तोडीस तोड उत्तर दिलं हे कशातून आपल्याला समजतं तर दैनंदिन वर्तमानपत्रे वाचणे किंवा बातम्या ऐकणे त्यातून ही माहिती तुम्हाला लिहिता येऊ शकते आणि त्या पद्धतीने आपलं स्वतःचं मत त्याविषयी मांडायचं आहे अत्यंत उत्तम पद्धतीने जर मांडणी केली तुम्ही या प्रश्नाची सुद्धा त्याला सुद्धा चांगले गुण मिळून जाऊ शकतात या पद्धतीने तुम्हाला तीन प्रश्न दिलेले असणार आहे पैकी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची सोमतावर आधारित चार चार मार्काला म्हणजे साधारणतः एक एक पेज आपलं लिखाण असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे या पाचव्या प्रश्नामध्ये खालील प्रश्नांची ऐंशी ते शंभर शब्दात उत्तरे लिहायची आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन प्रश्न दिलेले असणार आहे पैकी दोनच प्रश्नांची उत्तरल्याचे पाच पाच मार्काला हा प्रश्न असणार आहे उदाहरणार्थ बघा प्रादेशिक वाद ही संकल्पना स्पष्ट करा आता विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रादेशिक वाद म्हणजे काय किंवा प्रा वेगवेगळे वेग, वेग, प्रादेशिक संघटना निर्माण झाल्या याविषयीची माहिती मिळेल किंवा जागतिकीकरणानंतर व्यापार क्षेत्रात बदल घडून आलेले बदल याविषयी सुद्धा आपल्याला माहिती आर्थिक विकेंद्रीकरण झालंय सेवांचा व्यापार सुरू झालेला आहे अशा प्रकारचे जे काही बदल आहे त्या विषयीचे मुद्दे पाच मार्काला प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपलं उत्तर मुद्देसूद आणि किमान पाच मार्काला असल्यामुळे सहा सात मुद्दे त्या ठिकाणी अपेक्षित आहे निबंधवा जवळ उत्तर लिहिण्याऐवजी आपण मुद्देसूतपणे उत्तर जर लिहिली तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सुद्धा स्कोरिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकतं पुढचा प्रश्न आहे पहा सहावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एकशे पन्नास ते दोनशे शब्दामध्ये स्पष्ट करा हा प्रश्न सुद्धा बघा एकाच प्रश्नाचे उत्तर लिहायचंय मात्र दोन प्रश्न तुम्हाला दिलेले बघा या ठिकाणी भारतातील महिलांची स्थिती मग आता त्या ठिकाणी तुम्हाला आयते मुद्दे दिलेले काही वेळेस या ठिकाणी आता मी चार दिलेले काही वेळेस पाच मुद्दे पण असेल चार मुद्दे दिले तरी आपण चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करायचे पाच मुद्दे दिले तरीच होता हे मुद्दे दिलेले असल्यामुळे उदाहरणार्थ पाच मुद्दे दिले तर दोन मार्काला एक मुद्दा असणार आहे त्यामुळे दोन मार्काच्या तुलनेत आपण आपलं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ आर्थिक असमानता महिलांच्या बाबतीत असेल लष्करी तस्करी व शोषण साक्षरतेचं प्रमाण असेल राजकीय प्रतिनिधित्व ह्या बाबींचा त्या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे आजही आपल्याला माहिती आहे की आर्थिक बाबतीमध्ये स्त्रियांच्या तुलनेत विचार केला तर पुरुषांच्या बाबतीतही स्त्रियांचं सबलीकरण झालेलं नाही या बाबींचा आपल्याला त्या ठिकाणी ओपोह करता येईल आजही स्त्रियांची तस्करी किंवा मोठ्या प्रमाणात शोषण होताना दिसते साक्षरतेच्या प्रमाणाचा विचार केला तरी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण कमी आहे किंवा राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये जरी विचार केला तर वेगवेगळे जे काही शासन आहे किंवा एकंदरीत सभागृहांचा विचार केला पण लोकसभेचा जर विचार केला तर पुरुष प्रतिनिधींच्या तुलनेत स्त्रियांची संख्या ही कमी दिसते किंवा विधानसभेमध्ये सुद्धा सदस्य संख्येचा विचार केला तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया ह्या कमी दिसतात ज्या अशा पद्धतीने आपण त्या घटकावरती परामर्श घेऊ शकतो त्याची उदाहरणं देऊ शकतो त्याची सांख्यिक माहिती जर त्यामध्ये दिली तर ती अधिक उत्तम पद्धतीने होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीचे गुण मिळवण्यासाठी त्याचा फायदा होईल किंवा दुसरा प्रश्न प्रादेशिक संघटनांचे संक्षिप्त विवरण करा त्यामध्ये सार्क आहे म्हणजे सार्कविषयी माहिती असेल बिमस्टेक असेल ब्रिक्स असेल जी ट्वेंटी असेल अशा पद्धतीने ज्या ज्या काही संघटना असेल त्याची माहिती तुम्ही जर व्यवस्थित लिहिली तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम पद्धतीने गुण संपादन करता येतील अशा पद्धतीने आपल्याला या वार्षिक किंवा एकंदरीत बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या मूल्यमापन आरा आराखडा सांगता येतील धन्यवाद